अमरावती शहरात आता रस्त्यावर आलेल्या मोकट जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर करणार कारवाई. महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेमध्ये जनावरे पाळण्यासंबंधी नियमन तसेच सर्व उत्पत्ती नियंत्रण उपक्रम याबाबत बैठक घेण्यात आली. अमरावतीमार्फत उपद्रवी व मोकाट स्वरूपात असलेली जनावरे बंदिस्त करताना येणाऱ्या अडचणी व कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यात आली. त्यानुसार यापुढे जनावरे सोडत असताना वाहतूक पोलीस तथा संबंधित पोलीस स्टेशन यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. जनावरे पाळण्यासंबंधी जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी परवाने देताना महानगरपालिकेची ना हरकत घ्यावी लागेल. जनावरे पाळणे संबंधी परवाने काढलेले नसल्यास जनावरे मोकाट स्वरूपातील समजून महानगरपालिकेच्या पथकाद्वारे जप्त करण्यात येतील. तसेच यापुढे पकडण्यात आलेली जनावरे व जनावर मालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम व कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच मोकाट कुत्र्यांसंदर्भात सुद्धा कारवाई करण्यात येईल. श्वान यांचे तक्रारी संबंधीमध्ये हेल्पलाईन श्री पंकज कल्याणकर मोबाईल नंबर 9823356912, श्री सागर मैदानकर मोबाईल क्रमांक 7066644866, श्री निलेश सोळंके 9860430000 हे नंबर प्रसिद्ध करण्यात येत असून जनावरांसंबंधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमान्वये अनधिकृत पोलीस विभागामार्फत पशुपालनासंबंधी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. सदर बैठकीस पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा दूध व्यवसाय विकास अधिकारी वाहतूक पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मनोहर कोटनाके पोलीस निरीक्षक श्री VS आलेवार श्री समाधान वाटोळे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गाडगेनगर वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीमती उईके हे अधिकारी हजर होते. जनावरे पाळण्यासंबंधी नियम पाळूनच जनावरे यांचे पालन करावे जेणेकरून उपद्रवी पशुपालनामुळे नागरिक लहान मुले यांच्या जीवितहानी आणि अपघात होणार नाही या सर्व बाबींवर उपाययोजना करण्यासंबंधी माननीय आयुक्त सचिन कलंत्रे यांनी निर्देशित केले. अमरावती महानगरपालिका हद्दीमध्ये जो मोकाट जनावरांचा संचार आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस विभाग महानगरपालिका दुग्ध व्यवसाय विभाग व पशुसंवर्धन विभाग या सर्वांची एकत्रितरित्या आज बैठक झाली व त्याच्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि शहरामध्ये जे काही मोकाट जनावरं आहेत त्याच्यामध्ये त्यांना प्रतिबंध कसा करण्यात येईल आणि त्याच्यावर कारवाई कशा पद्धतीने करण्यात येईल याच्यावर विस्तृत विवेचन झालं आणि त्या अनुषंगाने आता ठरवण्यात आलं आहे की पोलीस विभाग व महानगरपालिका या दोघांच्या संयुक्त कारवाया ह्याच्यामध्ये होतील आणि जी जनावरं मोकाट आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याकरता आवाहन करण्यात येत आहे की जे शहरामध्ये विविध गोठे आहेत आणि ज्यांची स्वतःची जनावरं आहेत गाई म्हशी आणि इतर जनावरं जी आहेत तर त्यांनी आपापली जनावरं कृपया रस्त्यावर सोडू नयेत अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. त्यांच्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भातसुद्धा विविध विषयांवर चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीने कारवाई करता येईल ह्यासुद्धा आपण आता रणनीती ठरवलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण आता प्रयत्न करणार आहोत. शहरामध्ये जनावरांच्या उपद्रवासंबंधी जे काही नियम आहेत किंवा जनावर पाळण्यासंबंधी जे काही नियम आहेत त्या संदर्भाने जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय तसंच जिल्हा परिषद कार्यालय तसंच जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्यासोबत आणि पोलीस विभागासोबत एक समन्वय बैठक होती की ज्यामध्ये मोकाट जनावरांवर नियंत्रण आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत एक चर्चा होती आणि एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीमध्ये जे काही नियम महानगरपालिकेने आणि जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्याने दिलेले आहेत त्या नियमांना अनुसरूनच पशुपालकांनी जनावरे पाळावीत अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कारण मोकाट जनावरांमुळे अपघात तसं जीवितहानी होण्याची तसेच लहान मुलांना इजा होण्याची शक्यता असल्यामुळे सर्व महानगरपालिकेतील पशुपालकांनी आपली जनावरे नियमानुसार महानगरपालिकेच्या नियमांना अनुसरून पाळावीत जेणेकरून त्यांना दंडात्मक कारवाईला समोर जावं लागणार नाही. मोकाट कुत्र्यांच्या संदर्भामध्ये शासनाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशानुसार त्यांचे निर्भीची करून शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी ठेवावे असे याबाबत सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्या आदेशानुसार श्वान उत्पत्ती नियंत्रण उपक्रमाचं आम्ही कार्य करीत आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.